नमस्कार, कसे आहात सगळे? सो आज आपण अशा ठिकाणी जातो आहे जे एक नेचर रिसॉर्ट आहे आणि आयुर्वेदिक केरला पद्धतीची मसाज थेरपी सुद्धा आहे। तर चला मग, माझं नाव विवेक जाधव आणि तुम्ही बघताय बालदेन हेअर। नाशिकला पोहोचण्यासाठी मी सकाळी 8:30 वाजता कल्याणवरून LTT हरिद्वार एक्सप्रेस पकडली। तिने आम्हाला साधारण 3 तासामध्ये नाशिक स्टेशनला पोहोचवलं। नाशिक स्टेशनला पोहोचल्यावर रिसॉर्टला जाण्यासाठी ओला किंवा उबर बुक करवतो। त्याच वेळेने एक गाडी बुक झाली। सो गाडीत बसताना त्यांनी विचारलं की कुठे जायचं आहे। आम्ही म्हटलं गिरनारेला एक रिसॉर्ट आहे, तिकडे जायचं आहे। गिरनारे नाव ऐकल्यावर त्यांनी सरळ आम्हाला नाही म्हणून सांगितलं आणि जर तुम्हाला जायचंच असेल तर तुम्ही 1500 रुपये द्यावे लागतील। तर आम्ही त्याला म्हटलं तर ॲपमध्ये तर 700 रुपये दाखवत आहे, रिटर्न याला भाडं मिळत नाही, त्यामुळे तुम्हाला 1500 रुपये द्यावे लागतील, नाही तर मग कॅन्सल करा। आम्ही ती कॅन्सल केली। मग त्याच्याशी बोलत असताना एक रिक्षावाला बाजूने आला आणि आम्हाला म्हटला कुठे जायचं आहे। आम्ही म्हटलं गिरनारेला जायचं, तर तो म्हणाला आम्ही तुम्हाला 500 रुपयात सोडेल। सो आपण पोहोचलोय रिटिल्को नेचर रिसॉर्टमध्ये। सो हा आमचा कॉटेज आहे, पूर्ण वुडनचा बनलेला आहे। त्याच्यावर एक छान नक्षीकाम पण आहे, तुम्हाला आतून रूम दाखवतो। रूम एकदम क्लीन आणि व्यवस्थित स्पेसियस आहे। असे 19 कॉटेज आहेत त्या रिसॉर्टमध्ये। त्यातले काही पूल व्ह्यू आहेत आणि काही गार्डन व्ह्यू। आम्ही गार्डन व्ह्यू बुक केला होता। तिकडे जेवण आणि ब्रेकफास्टसाठी वेगळा रेस्टॉरंटसारखी जागा आहे। तिकडे फक्त प्युअर वेज फूड मिळतं। त्याचं कारण असं वाटतं की ह्या रिसॉर्टचं जे ओनर आहेत ते एक मोठे योगा टीचर आहेत। त्यांचं गोव्यालासुद्धा लिटिल्को नावाचं रिसॉर्ट आहे, त्यामुळे कदाचित तिकडे प्युअर वेज फूड मिळतं। तिकडे आयुर्वेदिक केरला पद्धतीची मसाज थेरपीसुद्धा होते, पण त्यासाठी 2 तास आधी तुम्हाला सांगावं लागतं आणि त्याचे वेगळे पे करावे लागतात। ओव्हरऑल रिसॉर्ट खूप छान आहे, सगळ्या बाजूने झाडं आणि फुलांनी वेढलेलं आहे, खूप शांतता आहे। तिकडचा स्टाफ खूप हेल्पफुल आहे। काही गोष्टी सांगायच्या तर ते नीट मॅनेज नाही होते असं मला वाटतं। तिकडे नेटवर्कचा खूप इश्यू आहे, वायफायचा ॲक्सेस आहे पण ते नीट चालत नाही। रूममध्ये फोन नाही आहे, रूमवर काही ऑर्डर करायचं असेल तर नेटवर्क नसल्यामुळे त्यांचे फोन नाही लागत, मग तिकडे जाऊन सांगावं लागतं। म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्या थोड्या नीट होणाऱ्या सुद्धा आहेत, तेवढ्या त्यांनी करायला हव्या असं मला वाटतं। बाकी रिसॉर्ट छान आहे, आम्ही एक दिवस तिथे होतो। दुसऱ्या दिवशी आम्ही बाय रोड गेलो। रेड बसच्या ॲपवरून आम्ही नीता ट्रॅव्हल्सच्या तिकीट बुक केल्या। बसचा पिकअप मुंबई नाका म्हणून जागेचं नाव होतं, तिथे पोहोचायचं होतं। रिसॉर्टकडूनच आम्हाला एका गाडीचा नंबर मिळाला, तर आम्ही ती गाडी बुक केली रिसॉर्ट टू मुंबई नाका आणि परत यायचा प्रवास सुरू केला। सो कसा वाटला व्हिडिओ हे नक्की कमेंट करून कळवा। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटू लवकरच एखादा नवीन व्हिडिओ घेऊन। बाय बाय।